नमस्कार मित्रांनो, पूजाज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। गणेश उत्सव सुरू झालेला आहे। 10 दिवसांच्या या उत्सवात बाप्पाला रोज नवनवीन प्रसाद दाखवला जातो। असे मानले जाते की कोणतीही पूजा, हवन किंवा मांगलिक कार्य बाप्पाच्या स्तुतीशिवाय पूर्ण होत नाही। अशा वेळी तुम्हालाही बुद्धी, समृद्धी आणि नशिबाची देवता असलेल्या श्री गणेशाला प्रसन्न करायचे असेल तर त्यांच्या आवडीचे मोदक बनवा। अतिशय सोपे आणि झटपट होणारे माव्याचे मोदक तुम्ही ट्राय करू शकता। चला तर बघूया माव्याचे मोदक कसे बनवायचे ते। माव्याचे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। एक वाटी मावा, अर्धा वाटी पिठी साखर, थोडंसं केशर घेतलेलं आहे व चिमूटभर इलायची पावडर घेतलेली आहे। तर हा मावा आपण घरीच तयार केलेला आहे। जर का तुम्ही मार्केटमधून विकत आणलेला असेल तर तो साधारणतः 1-4 मिनटं पॅनवरती गरम करून त्याला थोडासा परतून घ्या, त्यामुळे त्याचा कच्चा वास निघून जातो। तर आपण लगेच कृतीकडे वळूया। इथे मी हा मावा याच्यामध्ये टाकून घेत आहे। पिठी साखर, केशर, इलायची पावडर हे छान मिक्स करून घेऊया। मावा छान आपला थंड झालेलाच असावा, गरम असेल तर त्याच्यामध्ये जर का तुम्ही पिठी साखर ॲड केली तर त्याचा पाक तयार होईल, तर ही काळजी घ्या। आता हे मिश्रण मी 1 मिनिट छान मिक्स करून घेते। आपलं मिश्रण इथे मळून तयार झालेलं आहे। मी इथे हा मोल्डचा वापर करते। आता आपण त्याच्यामध्ये हे मिश्रण थोडंसं टाकून घेणार आहोत। छान प्रेस करून घ्यायचं ज्याने आपला मोदकाला छान आकार येईल। साइडचं एक्स्ट्रा असं काढून टाकायचं। सावकाश हाताने काढून घ्यायचं। आपला छान माव्याचा मोदक तयार झालेला आहे। अशाच प्रकारचे बाकी देखील करून घेत आहे। तर अशा प्रकारे आपले माव्याचे मोदक तयार झालेले आहेत। तुम्ही देखील हे घरी नक्की ट्राय करून बघा व ते कसे झाले आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर आपण गणपती बाप्पासाठी खास उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, रवा मोदक व ओरिओ मोदकची रेसिपीज पण दाखवलेले आहेत। त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही ते व्हिडिओज नक्की बघा। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी। गणपती बाप्पा मोरया।